केंद्र सरकार ने अग्निपथ योजना के तहत 10 लाख युवाओं को नौकरी देने की घोषणा की। हालांकि इस योजना के तहत वे 4 साल की सेवा के बाद सेवानिवृत्त होंगे, इसलिए सेना ने भर्ती होने वाले बेरोजगार युवाओं के साथ अन्याय हो रहा है। स्वाभिमानी किसान संगठन के विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले ने वाशिम में केंद्र सरकार को तुरंत ये योजना रद्द कर फिर से भर्ती शुरू करने की मांग की है। भारत सरकारने जी योजना लावलेली आहे TOD म्हणून, ते फक्त आणि फक्त 4 वर्षाचे जे ते योजना भारत सरकारनं मुलांच्या खूप म्हणजे खूप अशा अडचणी मुलांपुढे निर्माण केलेल्या आहेत। आणि ते TOD योजना जी आहे ती फक्त 4 वर्षासाठीच आहे। जी पहिले भरती होत होती भारतीय आर्मी इंडियन आर्मीची, ते 17 ते 21 पर्यंत होती। तर आणि जे सैनिक रिटायरमेंट होत होते ते पूर्ण 15 ते 17 वर्ष सर्व्हिस करत होते। आणि जे सध्याची जी योजना आहे TOD योजना, ते फक्त 4 वर्षासाठी आहे। त्यातले 75% सैनिक बाहेर जाणार आहेत आणि 25% सैनिक परमनंट राहणार आहेत। जर ती योजना जी आहे ती सरकारने लवकरात लवकर वापस घ्यावी आणि मुलांची जे 2 वर्ष आहेत ते वाढून द्यावे। भारत सरकारने जी TOD योजना चालू केली आहे ही सहसा चुकीची आहे, कारण यामध्ये मागची जी योजना होती आपण जे मागची इंडियन आर्मीच्या भरती घ्यायचे त्यात असं होतं की आपण पहिले फिजिकल द्यायचो त्यानंतर एक्झाम व्हायचे। आता तसं काही नाही, कारण TOD नंतर 4 वर्ष सर्व्हिस, जर आपल्याला 6 महिने ट्रेनिंग देत आहे तर उरलेले 3.5 वर्षात काय होणार आहे, पण पहिले प्रॉपरली आपल्याला ट्रेनिंग भेटणार नाही आणि आपल्याला प्रॉपरली नॉलेज भेटणार नाही त्यामध्ये TOD मध्ये। जे आपण आता पहिले 9 महिने जे ट्रेनिंग घ्यायचो त्यात आपल्याला प्रॉपरली नॉलेज भेटायचं आपण कसं युद्ध करायचं त्याच्यात। आणि मान्य आहे की समजा तुम्हाला युवा हे करायचं आहे, तुम्हाला सैनिकांची पेन्शन काढून टाकली, पेन्शन काढायची तुमच्याकडे राजनीतीवाले आहे, आमदार आहे, खासदार आहे, ते तर तुझं मरायला येणार आहे। तर सैनिक जाता ना, मग त्यांचा विचार करायला पाहिजे सरकारने। जे TOD ही सरासर चुकीची योजना आहे, कारण याच्यात सैनिक आम्ही स्वतः आता त्यांनी TOD मध्ये असं केलं की बा 4 वर्षाची सर्व्हिस ठेवायची आणि फक्त भरती घेऊन एक्झाम घ्यायचा नाही, तर आम्ही अगोदर ज्या भरती दिलेल्या आहे आम्ही 11 ते 17 वर्षापर्यंत भरतायचा त्यात आम्ही एक्झाम दिलेला आहे, आम्ही 1-1 मार्कांनी घडलेलो आहे, आमचा त्या एक्झामचा काय फायदा, आमचा ते नॉलेजचा काय फायदा, मग आम्ही ते रात्रभर जागलेलो आहे 1600 मारण्यासाठी तिथं गेलेलो आहे त्याचा काय फायदा। जर तुम्ही आम्हाला आम्ही काय MLA थोडी की आम्ही MLA आहे का की आम्हाला फुकटमध्ये तुम्ही हे देत आहे, त्यांना पद द्या, आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला आमचा एक्झाम आणि आमची जुनी जशी पद्धत होती तशी पद्धत पाहिजे। आणि तिच्या 2 वर्ष वाढ जे आमची कोरोनामुळे नुकसान झालेली आहे, जे मुलांची नुकसान झाले, कारण आम्ही 20-व्या वर्षापर्यंत आम्ही कोणत्याच याची प्रॅक्टिस करू शकत नाही, आम्ही एकासोबत एकाच जॉबची प्रॅक्टिस करू शकतो, कारण आम्हाला इंडियन आर्मी आम्हाला देश सेवा करायची, आम्हाला कोणत्या राजनीतीवाल्याकडनं आम्हाला कोणत्याच राजनीतीवाल्याचा सपोर्ट नाही, हे आम्ही आमच्या भावनांनी बोलत आहे, कारण आम्हाला आमची जी भावना आहे देश सेवा करायची ती भावना बोलत आहे आमची, आम्हाला कोणत्या राजनीतीवाल्याच घेणार नाही। जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला युवा पाहिजे भारतात तर राजनीतीमध्ये युवा ठेवा, त्यांना त्यांचं वय लिमिट ठेवा 18 वर्ष किंवा 18 वर्षानंतर मुलगा युवा तो युवाच राजनीतीमध्ये उतरू शकतो, त्यांना लिमिट ठेवा, त्यांना भक्ता कशाला देता, ते थोडी मरायला जातात, त्यांचा भक्ता कॅन्सल करा, इकडे सैनिकांना द्या ना, त्यांना भक्ता चालू असतो, ते आलिशान गाडीमध्ये फिरतं, आम्ही तिकडे मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये तिथं मदणूक घेऊन हातात राहतो, वारा उधान काय पाहत नाही, आमच्या घरच्यांचा विचार करत नाही, आम्ही फक्त देशासाठी करतो, आम्ही देशासाठी आतापर्यंत जे मुलं फाशी घेऊन मेले त्यातला एकही राजनीतीवाला ज्यांना पद नाही भेटलं म्हणून तो मरू शकते का, आम्हाला दाखवा असं जर कोणी मरत असेल तर, आम्ही जसं करतो तसं कोणी करू शकता, कोणत्या राजनीतीला काही गरज नाही कोणाला पेन्शन द्यायची, तुम्हाला जर युवा ठेवायचं आहे तर ठेवा राजनीतीमध्ये युवा ठेवा, आम्ही काही विरोध करत नाही, पण ही TOD ही सरासर चुकीची योजना आहे, एकदम चुकीची योजना। बॉस ने मीटिंग बुलाया, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।